तुम्ही पाहतात बी सी ए डिजिटल, मी गवळे सर तुमच्यासोबत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आपण मराठीमध्ये जो विचार केला मराठी माध्यमाचा, तर आपण गुरुत्वाकर्षण हा चॅप्टर चालू केलेला होता आणि त्यामध्ये आज आपण गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा याबद्दल शिकणार आहोत। आता हे नेमकं काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल। जर तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला नक्की लक्षात येऊन जाईल की गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा काय आहे। ओके, तर आपण जाऊ आता आपल्या पुस्तकाकडे। ओके, तुम्ही तुमच्यासोबत तुमचं पुस्तक घेऊ शकता। त्यामध्ये पेज नंबर 13 पहा, हा पॉईंट दिलेला आहे इथं, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा, ज्याला इंग्लिशमधून ग्रॅव्हिटेशनल पॉटेन्शियल एनर्जी असे म्हणतात। तर आता हे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा शिकण्या अगोदर आपल्याला जाणून घ्यायचं आहे स्थितीज ऊर्जा म्हणजे काय। तर आता स्थितीज ऊर्जा म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर पहा आपल्याला दिलेलं आहे, मागील येथे आपण स्थितीज ऊर्जाबद्दल शिकलो आहोत। तर स्थितीज ऊर्जा म्हणजे काय आहे, विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते त्याला काय म्हणतात, स्थितीज ऊर्जा असे म्हणतात। ओके, आता समजा हे पुस्तक आहे, हे पुस्तक इथे ठेवलेलं आहे, तर या पुस्तकाची एक स्थिती आणि स्थिती आहे आणि एक स्थान आहे, पोझिशन आहे, जे पोझिशन आहे बरोबर, तर या स्थितीमुळे आणि याच्या स्थानामुळे या वस्तूमध्ये जी ऊर्जा साठवली जाते किंवा सामावली जाते त्याला काय म्हणतात, स्थितीज ऊर्जा। मी परत सांगते पहा, लक्षात, एखाद्या वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा त्याच्या स्थानामुळे त्यामध्ये सामावलेली स्टोअर झालेली जी ऊर्जा असते त्याला काय म्हणतात, स्थितीज ऊर्जा। ओके, तर स्थितीज ऊर्जा तुम्हाला समजलं, तर आता आपण पाहू की गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणजे काय आहे। ओके, तर पुढे पहा, तुम्ही पुस्तकात पाहू शकता पुढे असं दिलेलं आहे, ही ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढल्यास ती वाढत जाते याची माहिती आपण घेतलेली आहे। आता ही ऊर्जा सापेक्ष असते, सापेक्ष म्हणजे काय, तर सापेक्ष म्हणजे तुलना करणे। ओके, म्हणजे आपण या ऊर्जेची तुलना करू शकतो। सांगायचं म्हटलं तर समजा ही पृथ्वी आहे, सपोज दिस इज द अर्थ, ही पृथ्वी आहे, तर जी काही ऊर्जा आहे कोणती, स्थितीज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा ही सापेक्ष आहे म्हणून सांगितली, जी काही ऊर्जा आहे स्थितीज ऊर्जा ही या पृथ्वीच्या या जागेवर कमी असू शकते किंवा वेगळी असते, तर इथे ती वेगळी असू शकते। याचा अर्थ आपण या दोन जे काही मूल्य आहे, जी काही एनर्जी आहे, जी काही ऊर्जा आहे, समजा इथं ऊर्जा किती आहे आणि इथं ऊर्जा किती आहे, तर या दोघांची आपण तुलना करू शकतो, याला काय म्हणतात, सापेक्ष, सापेक्ष असं म्हणतात, सापेक्ष म्हणजे तुलना करणे थोडक्यात, म्हणजे आपण या ऊर्जेची तुलना करू शकतो, म्हणजे ही ऊर्जा कशी आहे, सापेक्ष असते व पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढल्यास ती वाढत जाते याची माहिती आपण घेतलेली आहे। हे आपण अगोदर शिकलेलं आहे नववीमध्ये। ओके, नववीमध्ये शिकलेलं आहे की ही जी ऊर्जा आहे कोणती, स्थितीज ऊर्जा। आता वस्तू इथं आहे, इथं असताना एक विशिष्ट ऊर्जा आहे, त्यामध्ये स्थितीज ऊर्जा एक विशिष्ट आहे। ओके, मग जसं जसं आपण पृष्ठभागाच्या पृष्ठभागापासून वर जाऊ, ओके, पृष्ठभागापासून वर जाऊ, जसं जशी ऊर्जा वाढत जाईल तसं तसं स्थितीज ऊर्जा वाढत जाणार आहे। आता त्यानंतर पहा, पुढं असं सांगत आहे की समजा यम वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा एम जी एच असते असे सांगितलेलं आहे। ओके, तर आता काय आहे, समजा एखादी वस्तू आहे, ओके, एखादी वस्तू आहे, आता समजा ही वस्तू आहे, ओके, ही काय आहे, ही वस्तू आहे, मग या वस्तूचं जर मास आपण यम कन्सिडर केलं, त्यानंतर ही वस्तू पृष्ठभागाच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या हाईटवर आहे, एच एवढ्या हाईटवरती आहे, मग वस्तू जरी इथं ठेवली तर त्याच्यावर गुरुत्वीय बल असते का नाही, बरोबर, म्हणजे ग्रॅव्हिटी, तुम्ही काय म्हणता जी असतं, तर पहा लक्ष द्या इकडं, इथं वस्तू आहे, त्याचं वस्तुमान यम आहे आणि ही किती हाईटवर आहे, एच हाईटवर, मग जर आपल्याला या वस्तूवरील गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा जर काढायची असेल तर आपण सहज सांगू शकतो की या वस्तूवरील गुरुत्व स्थितीज ऊर्जा ज्याला पोटेन्शियल एनर्जी असे म्हणतात ही किती असणार आहे, एम जी एच हे असणार आहे, हे आपण सांगू शकतो। ओके, पण आता पहा,
आता जर ती वस्तु गुरु पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे, ओके, आता वर नाही आहे वस्तु, आता कुठे आहे, त्या पृष्ठभागावर आहे. पण पृष्ठभागावर असताना त्याची हाईट किती असणार आहे, समजतंय का? आता पृष्ठभाग आहे, पृष्ठभागाला चिटकून जर असेल तर त्यामध्ये हाईट शून्य असणार आहे, बरोबर. मग जर समजा मी याच्यामध्ये ते ठेवून दिलं पीई पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा इज इक्वल टू लक्ष द्या एम जी एच एम इंटू जी इंटू एच किती आहे, शून्य आहे. माहिती जर शून्य केलं तर ही पोटेन्शियल एनर्जी किती येणार आहे, शून्य येणार आहे, स्थितीज ऊर्जा शून्य येणार आहे. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर ही जे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आहे ती कशी असते, शून्य असते. आता आपल्याला हे समजलं आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी काही गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा असणार आहे ती किती असणार आहे, शून्य. मग आपण विचार करू, जशी जशी वस्तू आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर घेऊन जाऊ, ओके, जशी जशी वस्तू आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर घेऊन जाऊ म्हणजे काय, हाईट वाढत गेली, बरोबर. हाईट काय झालं, ही जी हाईट आहे हे इन्क्रीज झाली, वाढत गेली. पण जसं जसं पृष्ठभागापासून आपण वर जात जाऊ त्यावेळेस हे जीचं जे मूल्य आहे, ओके, हे जी कसं होणार आहे, कमी होणार आहे. जशी जशी हाईट वाढत जाईल तसं तसं जीचं मूल्य कमी होणार आहे. मग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जेव्हा अनंत अंतरावर गेल्यानंतर जीचं मूल्य किती असणार आहे, शून्य असणार आहे. आणि मग समजा आता मी काय केलं, या जागी हे एच आहे, आता हे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अनंत अंतरावरची गोष्ट करतोय, आता एच आहे, ओके, तर हे अनंत अंतरावर आहे, एच काहीतरी असेल सपोज. पण जर तुम्ही इथं विचार केला तर एम मास, त्या वस्तूचा मास, आता जी, जीचं जे मूल्य आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अनंत अंतरावर गेलो तर जीचं मूल्य किती होणार आहे, शून्य होणार आहे. इंटू एच इज इक्वल टू साहजिक आहे, याचा गुणाकार किती येणार आहे, शून्य येणार आहे. म्हणजे याचा अर्थ पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अनंत अंतरावर जर तुम्ही एखाद्या वस्तूची स्थितीज ऊर्जेचा, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचा विचार केला तर ती कसं असणार आहे, शून्य असणार आहे. आणि पृष्ठभागावर सुद्धा शून्य असणार आहे, ओके. मग पृष्ठभागावर शून्य आणि अनंत अंतरावर जर शून्य आहे म्हणजे आपल्याला या सूत्रानुसार हे जे आपण गृहित धरलं होतं, हे गृहित धरलं होतं, हे ॲक्च्युअल नाही आहे, फक्त आपण गृहित धरलं होतं. मग याच्यानुसार आपल्याला सांगता येत नाही हे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणून, म्हणून आपण काय करणार, त्याहून जर कमी अंतर असेल, ओके, म्हणजे एखाद्या स्पेसिफिक हाईटवर असेल तर आपण जी काही एनर्जी आहे ती कशी घेणार आहे, मायनस घेणार आहे, ओके, मायनस जी एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर, हे आपण घेतलेलं आहे. मग हे आर म्हणजे काय आहे, आर म्हणजे ही पृथ्वीची त्रिज्या आहे, ओके, ही काय आहे, पृथ्वीची त्रिज्या आहे, कॅपिटल आर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या आहे. आणि प्लस एच म्हणजे इथून वरची हाईट आहे, ओके, म्हणजे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा जी आहे ती आपण कशाने काढतो, मायनस जी एम एम डिवायडेड बाय आर प्लस एच, जेथे जी म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक, ज्याची व्हॅल्यू मी अगोदर लिहून दिलेली आहे तुम्हाला, 6.67 इंटू 10^-11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. त्यानंतर जे यम आहे, यम म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान आहे, ओके, याचं मास आहे यम म्हणजे. आणि हे स्मॉल एम जे आहे हे यम म्हणजे या वस्तूचं वस्तुमान आहे, ओके. मग आर म्हणजे ही पृथ्वीची त्रिज्या आणि एच म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून या वस्तूमधली जी हाईट आहे हे एच आहे. मग आता पहा ही जी गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आहे, ओके, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा जी आहे तर ही ज्यावेळेस या पृष्ठभागावर असेल, या पृष्ठभागावर, मग त्यावेळेस हाईट काय असणार आहे, ज्यावेळेस वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे त्याला साहजिक आहे हाईट शून्य असणार आहे. मग हाईट जर शून्य असली तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वाची स्थितीज ऊर्जा म्हटल्यानंतर काय सूत्र वापरायचं, हाईट शून्य असल्यामुळे निघून जातं आणि ते सुद्धा काय, मायनस जी एम एम डिवायडेड बाय आर, ओके. आणि जर आपण विचार केला की अनंत अंतराचा जर विचार केला तर अनंत अंतराला हाईट मोजता येते का, मग त्यावेळेस तिथे काय लिहितात, इन्फिनिटी, याला काय म्हणतात, इन्फिनिटी, ओके, याला म्हणतात इन्फिनिटी. मग तिथं काय येणार आहे, झिरोच येणार आहे, समजतंय, पोटेन्शियल एनर्जी तिथं झिरो येणार आहे. आणि पृष्ठच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर मोजायचं म्हटलं तर आर प्लस एच
जे आहे आर प्लस एच मध्ये हाईट राहणार नाही, फक्त आर असेल. आणि जर तुम्ही आर मोजाल, ओके आर म्हणजे सॉरी पृथ्वीच्या पृष्ठभागावर एखाद्या स्पेसिफिक इथं असेल तर तुम्ही एच निघून जाणार आणि तुम्ही गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा या सूत्राने काढू शकता. ओके पृष्ठभागावर. आणि समजा इथं आहे, आता वस्तू इथं आहे, मग इथून एवढी हाईट असणार आहे. मग जर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एका विशिष्ट हाईट वरती, एखाद्या विशिष्ट उंचीवरती जर वस्तू ठेवलेली असेल तर आपण त्यावेळेस आर प्लस एच हे सूत्र वापरायचं आहे. ओके अपेक्षा आहे तुम्हाला हे समजलंच असेल. यानंतर आपण पाहणार आहोत मुक्ती वेग, आता इस्केप वेलॉसिटी ही नेमकं काय असते हे आपण पाहणार आहोत.